महाराष्ट्र राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक प्रशासनानं आता सीमा भागातील रस्त्यावर खुदाई करून ते बंद केलेत त्यामुळे सीमा भागातील दळणवळण ठप्प झालंय कर्नाटक प्रशासनाच्या निर्णयाचा दोन्ही राज्यातील गावांना फटका बसला कोरोना संसर्ग का वाढीच्या काळात कर्नाटक प्रशासनानं नेहमीच अडमुठी भूमिका घेतली आहे गेल्या काही दिवसापासून कर्नाटक पोलीस आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी कोगनोळी टोल नाक्याजवळ तंबू मारून बसलेत महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवासी वाहनांची तपासणी केली जातीय प्रवाशाकडं कोविड चाचणी अहवालाची मागणी केली जातीय निगेटिव्ह अहवाल असलेल्या प्रवाशांनाच कर्नाटकात प्रवेश दिला जातोय ज्यांच्याकडं कोरोना चाचणी अहवाल नाही अशा वाहनांना आल्या पावली परत पाठवलं जात आहे आता कर्नाटक प्रशासनानं त्याच्याही पुढे जाऊन सीमा भागातील रस्त्यावर खुदाई करून त्या गावातील दळणवळणच बंद केलंय आप्पाची वाडी महाकवे दरम्यान रस्त्यावर चर मारली आहे तसंच महाकवे कुर्ली दरम्यानच्या रस्त्यावर मोठी झाडं टाकून तो बंद केलाय त्यामुळे या गावातील दळणवळण पुन्हा एकदा बंद झालं असून त्याचा त्रास दोन्ही राज्यातील गावांना होतोय